आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलाय. रामायण या महाकाव्यापासून प्रेरित हा चित्रपट बनवण्यात आला असला तरी या चित्रपटाच्या सादरीकरणाला अनेक ठिकाणी विरोध होताना दिसतोय. चित्रपटाच्या संवादांवरही आक्षेप घेण्यात आला होता, मात्र त्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटातील संवादही बदलले. तर दुसरीकडे या चित्रपटाची तुलना रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेशी केली जाते. यातच आता या कलाकारांच्या मानधनाचीही चर्चा होऊ लागली आहे. तर रामायण आणि आदिपुरुषमधील कलाकारांच्या मानधनाचा आढावा घेऊयात. 1987 पासून रामानंद सागर यांची रामायण मालिका प्रदर्शित झाली होती, ज्यात अभिनेते अरुण गोविल यांनी रामाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांनी जवळपास 40 लाख रुपये मानधन घेतलं होतं. ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली की आजही अरुण गोविल यांना पाहिलं की चाहते त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात. तर आदिपुरुष या चित्रपटासाठी साऊथ स्टार प्रभासने 100 ते 150 कोटी रुपये इतकं मानधन आकारल्याचं बोललं जात आहे. मात्र राम म्हणजेच चित्रपटात दाखवल्याप्रमाणे राघवच्या भूमिकेत प्रभास प्रेक्षकांची मनं जिंकण्यात कमी पडल्याचं पाहायला मिळत आहे. रामायण मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी सीतामाताची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांनी 20 लाख इतकं मानधन घेतलं होतं. तर आदिपुरुष या चित्रपटातील जानकी या भूमिकेसाठी अभिनेत्री क्रिती सनॉनने 3 कोटी इतकं मानधन आकारलंय. रामायण मालिकेत रुस्तमे हिंद म्हणून लोकप्रिय असलेले दारा सिंग यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना एक वेगळी ओळख दिली. या भूमिकेसाठी त्यांनी 35 लाख इतकी रक्कम आकारली होती. तर आदिपुरुष या चित्रपटात अभिनेता देवदत्त नागेने बजरंग भूमिकेसाठी 2 कोटी आकारलेत. अभिनेते सुनील लहरी यांनी रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांनी 15 ते 18 लाख रुपये इतकं मानधन घेतलं होतं. तर अभिनेता सनी सिंगने आदिपुरुष चित्रपटात शेषची भूमिका साकारण्यासाठी 1.5 कोटी इतकं मानधन घेतलंय. रामायणातील अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेली रावणाची भूमिकाही लोकप्रिय झाली. या भूमिकेसाठी त्यांनी 30 लाख रुपये मानधन घेतलं होतं. तर अभिनेता सैफ अली खान आदिपुरुष चित्रपटात रावणाची भूमिका साकारतोय. या भूमिकेसाठी त्याने 12 कोटी इतकं मानधन घेतलंय. आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा रामायणाची आठवण झालीय आणि म्हणूनच रामायण मालिकेतील कलाकारांची तुलना आदिपुरुष मधील कलाकारांसोबत केली जाते. यातच 8 दिवसात या चित्रपटाने जगभरात 378 कोटींचा गल्ला गाठलाय. तेव्हा आदिपुरुष 500 कोटींचा गल्ला पार करतोय का हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी मुंबई.